नमस्कार, मी राणी यादव. आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक. बातमीपत्राला सुरुवात करूया आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून. सांगली कोल्हापूरच्या पूर नियंत्रणासाठी 2,240 कोटी. जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य, राज्य सरकारकडूनही मिळणार 960 कोटी. पालकमंत्र्यांची माहिती. बेकायदेशीर कत्तलखाना व गोहत्या बंद करा. संभाजी महाराज गोरक्षक सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन. आणि करगणीच्या लखमेश्वराची यात्रा मोठ्या उत्साहात. 5 कोटींची उलाढाल, 10,000 हून अधिक जनावरांची आवक.